नमस्कार। इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव वतीने तुम्हा सर्वांचे इथे मनपूर्वक स्वागत करते। आज ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ड्युरा सिलेंडर हा प्रोजेक्ट आपण गेल्या कैक महिन्यांपासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राबवलेला आहे। त्याचं एक ऑफिशियल ओपनिंग म्हणून हा कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे। इंडियन रेड क्रॉस सोसायटी संपूर्ण कोरोना काळामध्ये विविध रूपांनी काम करत आहे। किचन आहे, कम्युनिटी किचन आहे, आर्सेनिक अल्बम आहे, प्लाझ्मा आहे, ब्लड बँक आहे, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून रेड क्रॉस आता जवळजवळ सगळ्यांना परिचित झालेली आहेच। आणि या कार्यक्रमाच्या या छोट्याशा कार्यक्रमाच्या उपस्थितीत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। या कार्यक्रमामध्ये सर्वात अगोदर आपल्यामध्ये उपस्थित झालेले माननीय जिल्हाधिकारी तथा रेड क्रॉसचे अध्यक्ष श्री अभिजित राऊत सर यांचं स्वागत करण्यासाठी मी रेड क्रॉसचे उपाध्यक्ष सर धन्यवाद सर यांना विनंती करते। यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सर श्री डॉक्टर प्रवीण मुंडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी रेड क्रॉसचे मानद सचिव श्री विनोद बियाणे सर यांना विनंती करते। हमारा शुरू हुआ मेडिसिन उनको पहुंचाना और हमने फिर कोरोना के इस फेज में सबसे बड़ा जो काम शुरू किया वो था हमारा खुद का एक हॉस्पिटल, और वो हॉस्पिटल पे भी हमने खास करके बहुत ध्यान दिया और कोविड सेंटर हमारा शुरू हुआ। इसके बाद हमारे गैस पाइपलाइन और भी पहले फेज के अंदर हमारे बहुत सारे कामों को अंजाम दिया गया। तो खास काम जो हमारे सेकेंड फेज के अंदर शुरुआत हुई, जो उस समय की सबसे बड़ी जरूरत थी, हमारी गैस की जरूरत, ऑक्सीजन की सबसे ज्यादा कमी उस समय में महसूस हो रही थी, और ऑनरेबल कलेक्टर सर के मार्गदर्शन से सबसे पहले हमने ये ड्यूरा सिलेंडर्स, यानी ये कंसेप्ट जो ड्यूरा सिलेंडर का था, ये आपको पता है, मुझे पता नहीं था, लेकिन कितने लोगों को ये बात कंसेप्ट के ध्यान नहीं थी। ऑनरेबल कलेक्टर सर जब से अभिजीत राउत सर आए, सब अभिजीत राउत सर आने के पहले हमारे यहाँ का मोर्टिलिटी रेट 7.8 था, और जैसे ही सर आए उसके बाद में वो 1.8 तक गया। और उसमें खास बात ये रही कि सर ने उन सारे चीजों को अंजाम दिया जो उस समय की जरूरत थी, और खास बात यह भी रही कि खाली मॉर्टेलिटी रेट को ही कम नहीं किया, बल्कि इतने सारे चीजों को एक साथ में अंजाम दिया कि कोरोना का नाम जलगांव में, यानी पहले जहां यह कहा जाता था कि जलगांव शहर सबसे हाईएस्ट पे था, वही जलगांव शहर बाद में ग्रीन जोन में आया। और पूरे महाराष्ट्र में यह बात खास करके कही गई कि कलेक्टर सर के अध्यक्षता में और पूरी टीम, यानी जितने भी लोग यहाँ बैठे हैं, सबके मदद से कोरोना को हमने बखूबी बहुत ही अच्छी तरीके से फाइट किया, और आज हम एक अच्छी पोजीशन पे खड़े हैं। इस ड्यूरा सिलेंडर्स के 20 सिलेंडर्स हमने खास करके कलेक्टर सर के बोलने पे मंगाए, और लगभग 8 हॉस्पिटल तक ये पहुंचाए। आशा सर आज यहाँ पहली बार यहाँ पहुंचे सर। उस समय पे हमारे यहाँ पे ऑक्सीजन की बहुत सारी कमतरता थी, सिलेंडर्स नहीं मिल रहे थे, तब सर का कंसेप्ट था कि हमें ये ड्यूरा सिलेंडर्स बुलाने चाहिए। मौड़ी हॉस्पिटल पे, इकरा हॉस्पिटल पे, मुक्ताई नगर हॉस्पिटल पे, पाली हॉस्पिटल, जामनेर हॉस्पिटल, ऐसे लगभग भुसावल हॉस्पिटल, सब जगह पे ये ड्यूरा सिलेंडर पहुंचाए गए, और उसमें हजारों लोगों की जान इस ड्यूरा सिलेंडर की वजह से बची। उसके बाद जो हमने खास शुरू किया वो था हमारा खुद का वैक्सीनेशन सेंटर, जो आज जलगांव शहर में सबसे बड़े पैमाने पे एक वैक्सीनेशन सेंटर माना जाता है, एंटीजन टेस्ट सेंटर। उसके बाद में हमारा सबसे और बखूबी काम रहा प्लाज्मा, जो हमने 375 प्लाज्मा डोनेट करवाए और लगभग 380 लोगों तक वो प्लाज्मा पहुंचा। तो मुझे ऐसा लगता है ये भी काम पूरे महाराष्ट्र में अपने तरीके से काबिले तारीफ रहा, और सीएम सर ने खास करके इस चीज को भी सराहा कि आप जलगांव की टीम और जलगांव के कलेक्टर सर और जलगांव के पूरे लोग अपने तरीके से बहुत सारे कामों को अंजाम दे रहे हैं। मैं वैसे नाम की याद ही रहूंगा तो बहुत सारे काम रेड क्रॉस ने, बहुत सारे काम और भी समाजसेवी संस्था ने, और बहुत सारे काम आपने और हमने मिलकर इस कोविड के इस फेज में इस कोविड को भगाने के लिए और कोविड को मात देने के लिए और कोविड के ऊपर हर तरीके से इंसानियत को बचाने के लिए हम सब ने मिलकर काम किया। मैं इतना ही समझता हूँ कि रेड क्रॉस एक ऐसी संस्था जो इंटरनेशनली रिकग्नाइज और इंटरनेशनली काम होने के साथ साथ जलगांव रेड क्रॉस ने अपने आप में A+ का दर्जा हासिल किया, और महाराष्ट्र में नंबर 1 और इंडिया में टॉप 7 में रेड क्रॉस सर। अभी ऐसी कंडीशन है कि इंडिया के जब लिस्ट आई है जहां हमें आज जो सामान यहां पर पहुंचा है, तो उन्होंने ये कहा कि इंडिया के टॉप 7 में जलगांव रेड क्रॉस का नाम लिखा गया है, और जलगांव रेड क्रॉस को सम्मान दिया गया है।
आज हम आपके सामने इन ज्यूरा सिलेंडर्स का एक विधिवत उद्घाटन तो करने वाले हैं। हमारे साथ में कुछ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर भी यहाँ है सर। ये 14 कॉन्सेंट्रेटर हमारे पास में पहुंचे हैं, 70 रास्ते में है, शायद परसों तक यहाँ पहुंचेंगे। ऐसे 100 का टारगेट सर ने हमें कहा था कि 100 कॉन्सेंट्रेटर हमारे जलगांव में चाहिए, क्योंकि आने वाला ये थर्ड फेज, अगर हमारा ये कोविड का थर्ड फेज आता है तो हमारे पास में ऑक्सीजन की कमी नहीं रहनी चाहिए। और उसी बात को ध्यान में रखते हुए 100 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स का ओपनिंग भी आज होने जा रहा है। इन सारे कामों में जिस तरीके से काम किया गया है, मैं ऐसे समझता हूं कि हर कोई ऑफिसर अपने तरीके से काम करता है, लेकिन एक विजन लगता है, एक सोच लगती है, एक समझ लगती है, और एक हर एक चीज का एक प्रिडिक्शन लगता है कि आगे क्या होने वाला है। जो कलेक्टर सर रात में खाली 2 घंटा या 3 घंटे सोए हैं, सवेरे 4 बजे हो के रात के 12 बजे हो, जिस इंसान को ये फिक्र रहती थी कि कल मेरे शहर में ऑक्सीजन रहेगा कि नहीं रहेगा और मैं कितनी लोगों की जान बचा पाऊंगा और मेरा शहर इस तरीके का है कि कोई हादसा ना घटे, तो मुझे ऐसा लगता है ऐसे ऑनरेबल कलेक्टर के लिए हम सबने सैल्यूट करना चाहिए और इस बात को कभी नहीं भूलना चाहिए कि हरेक की मेहनत और हरेक ने अपने तरीके से उसमें कॉन्ट्रीब्यूट किया है। ये मैं जरूर जानता हूं कि एडमिनिस्ट्रेटर अपने तरीके से एडमिनिस्ट्रेट करता है, प्लान करता है, लेकिन हम सब लोग जो यहां बैठे हैं अगर उसे इंप्लीमेंट नहीं कर पाएंगे तो शायद वो चीज को फल नहीं मिलेगा या वो चीज को कहीं हम मौके तक नहीं पहुंचा पाएंगे। तो हम सब ने मिलकर ये काम किया है। मैं आप सभी का फिर एक बार दिल की गहराई से स्वागत करता हूँ, सम्मान करता हूँ। और इन सब चीजों में हम लोगों ने किस तरीके से काम किया, मैं 2 या 3 लोग जो भी यहाँ पर मंच पर बोलना चाहे, ऑनरेबल कलेक्टर सर बोलने वाले हैं, एसपी सर बोलने वाले हैं, हमारे नए चीफ ऑफिसर जो 2 दिन पहले जिन्होंने चार्ज लिया है, कल ही जिन्होंने चार्ज लिया है, क्योंकि पहले हमारे चीफ ऑफिसर जो थे बीएन पाटिल सर, उन्हें बखूबी रेडक्रॉस के बारे में बहुत सारी जानकारी थी और रेडक्रॉस को बहुत अच्छी तरीके से जानते थे और हमारे साथ में बहुत सारी एक्टिविटी को उन्होंने अंजाम भी दिया। तो मैं चीफ ऑफिसर जो डायनामिक है, नए हैं, और कलेक्टर सर और इनके साथ में मिलकर बहुत जगह काम किया है, उन्हें भी मैं उम्मीद करता हूं कि वो भी कुछ हमें गाइड करेंगे। सबसे पहले मैं विनती करता हूं सिविल सर्जन सर को कि वो पिछले 2.5-3 साल से जलगांव में है, लगभग 4 साल से है, और बखूबी जलगांव को बहुत अच्छे तरीके से जाना है। कुछ समय में वो अपनी बात रखेंगे और उसके बाद में बाकी ऑफिसर अपनी बात रखेंगे। मैं ऑनरेबल सिविल सर्जन सर से विनती करता हूं कि अपनी बात रखें। आपले नवीन आलेले सर्व संक्षिप्त डॉक्टर्स आहेत, रेजिडेंट्स आहेत, आपले असिया सर, आपले मेडिकल कॉलेज जी एस सीचे डीन डॉक्टर आनंद सर, आपले आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे डीन आपले सर, तसेच आपले रेडक्रॉसचे सर्व पदाधिकारी, आमचे नोडल ऑफिसर डॉक्टर तासकेटकर, या ठिकाणी जमलेले सर्व आपले कोविडचे सर्व काम करणारे डॉक्टर्स ज्यांनी या कोविडच्या सेकंड वेवमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे। तर मित्र, या ठिकाणी आपण ज्या गोष्टीसाठी जमलेलो आहोत ती गोष्ट आहे की इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्याकडून जे काही चांगले चांगले कामं झालेली आहेत तर त्यामध्ये आणखी एक चांगल्या कामाची भर पडली म्हणजे ऑक्सिजन बँक। आपण बघतोच आहोत की गेल्या 1.5 वर्षापासून कोविडची साथ चालू आहे आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रश्न आहेत। जे काही लोक मायग्रेट झाले त्यांच्या जेवणाचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, काही लोकांचा किराणाचा प्रश्न असेल, अन्न वाटपाचा प्रश्न असेल, ऑक्सिजनचा प्रश्न असेल, ओटू पाईपलाईनचा असेल, अशी कितीतरी कामं त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहेत आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याच्याच भरोशावर आपण डॉक्टर स्टाफ जे काही आहोत आपण त्यांच्या भरोशावरच आपण चांगलं काम केलेलं आहे। जो काही मृत्यूदर त्यांनी सांगितला आदरणीय कलेक्टर साहेब येण्याच्या आधीचा जो काही 8% होता तो आज हा मृत्यूदर 1.8% आहे आणि आपला राज्यापेक्षाही कमी आहे। आपला जिल्हा हा राज्याच्या तुलनेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रीन झोनमध्ये आहे, मग तो ॲक्टिव्ह पेशंटच्या बाबतीत असेल किंवा CFRच्या बाबतीत असेल किंवा एखाद्या वेळेस केसेस पर मिलियनमध्ये असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये ग्रीन झोनमध्ये आहोत। आपण एक काळी डेंजर झोनमध्ये होतो आणि ही परिस्थिती हाताळण्यामध्ये आपले आदरणीय जिल्हाधिकारी महोदय आहेत, आपले पोलीस अधीक्षक महोदय आहेत, आपले आता माजी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत, त्यांनी एवढे कामं केलेले आहेत, रात्रंदिवस कामं केलेली आहेत। मी कलेक्टर साहेबांना बऱ्याच वेळेस बघायचो की 3 वाजेपर्यंत जोपर्यंत टँकर इथे यायचं नाही तोपर्यंत त्यांना शांती भेटायचं नाही। तर खूप म्हणजे सेन्सिटिव्ह अशा प्रकारचे आपले इथं अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत आणि आम्ही तर आता डॉक्टर आहेत, आम्ही आता सिव्हिल सर्जन पोस्टवर काम करतो, पण ते ह्याचे एक पुढं जातात की
आणखी कुठं काय लागणार आहे, त्यांनी भविष्यामध्ये या ठिकाणी मोहाडीला तर 20 KL टँक दिलेलाच आहे, आणखी सुद्धा त्यांना असं वाटते की तर 800 पेशंट ॲट अ टाईम आले आणि स्टँड बाय मोडमध्ये बाकीचे काही उपलब्ध नसतील तर आणखी एक 20 KL टँक या ठिकाणी मंजूर केलेला आहे. असे दूरदर्शी म्हणजे यांना दूरची विजन आहे, लॉंग म्हणजे लांबचं यांना दिसतं आहे. आज वेव जरी नसेल आपल्यामध्ये तरी उद्या ही वेव केव्हा येईल काही सांगता येत नाही. त्यांची तळमळ हीच असते की आपल्याकडं 0 डेथ असावी, एकही डेथ होऊ नये आणि आपले डॉक्टरही एवढे परफेक्ट झालेले आता की व्हेंटिलेटर असतील किंवा बाकीचे काही साहित्य असतील. आपले ओटू कॉन्सन्ट्रेटर पूर्वी आपल्याला माहीतच नव्हतं, एकेकाळी आपल्याकडं ओटू कॉन्सन्ट्रेटर बरेच त्यावेळेस नवीनच वाढायचं, पण आज ओटू कॉन्सन्ट्रेटर घराघरामध्ये ओटू कॉन्सन्ट्रेटर लावायचा चालू करायचा आणि ओटू पेशंटला द्यायचा अशा प्रकारचे कंडिशन. व्हेंटिलेटर आपण कितीवर ठेवायचा, कोणता मोड ठेवायचा, काय करायचं हे आपल्याला माहिती झालेलं आहे. तर बऱ्यापैकी आपण ट्रेंड झालेलो आहोत. पुढे चालून भविष्यामध्ये आपल्याकडे पिडियाट्रिक एज ग्रुपही बऱ्यापैकी अफेक्ट होणार आहे, तर त्यासाठी आपली आता हे जे मनुष्यबळ आहे ते बऱ्यापैकी प्रशिक्षित झाले पाहिजे. ऑनलाईन प्रशिक्षण जे काही आपल्याला येतात ते तुम्हाला जी लिंक आलेली आहे ती बघत जा, प्रशिक्षित व्हा. आणि काही आता नवीन व्हेंटिलेटर आपल्या इथं आलेले आहेत, काही ॲडल्ट आहेत, काही पिडियाट्रिक आहेत आणि जुने जे व्हेंटिलेटर आहेत आपले सगळे चालू केलेले आहेत, तर त्याचे मोड समजून घ्या. बऱ्याच वेळेस काय होते की सेन्सर केलेला असतो पण आपल्याला जो प्रेशर असतो ओटूचा तो मिळत असतो, तर अशा याच्यामध्ये सेन्सर जर बसवता येत असेल तर बघा तुम्ही एक डॉक्टर तासकरकर साहेब तर ते सेन्सरचे एक बघून घ्या, थोडे गेलेले आहेत. आणि अशा याच्यामध्ये रेडक्रॉसने ह्या ठिकाणी जे काम केलेलं आहे खरंच कौतुकास्पद आहे. आणि हे आम्ही तर ज्यावेळेस ओटू सिलेंडरपासून पेशंटला ओटू द्यायची वेळ आली होती तर वेळ अशी 15 लिटर 20 लिटर 30 लिटरवर ओटू चालायचा आणि तो ओटू सिलेंडर 2 ते 3 मिनिटामध्ये संपायचा. मग डॉक्टरची एवढी धावपळ व्हायची की एक डॉक्टर स्पेशल त्याने ते अन्न नेण्यासाठी, म्हणजे जो डॉक्टर पेशंट ट्रीट करायला पाहिजे तो डॉक्टर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सप्लायर असतात त्या ठिकाणी लाईनीत उभा असलेला असायचा, गाडी तिथे उभी असायची तो घेऊन यायचा. आणि सिलेंडरचं एक आहे की 1/3 सिलेंडर हे तुमच्या इथं असतात, बाकीचे 1/3 ट्रान्सपोर्टेशनमध्ये 1/3 सप्लायरच्या ठिकाणी क्यूमध्ये असतात. तर ह्या ठिकाणी आपण 1000 सिलेंडरची आता ऑर्डर दिलेली, म्हणजे सरांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे, आपण ई टेंडरला आज टाकलं आहे. 100 ड्युरा सिलेंडरची आपण ऑर्डर दिलेली आहे, ती आपण आता 8-10 दिवसामध्ये आपल्याकडे उपलब्ध होऊन जाईल. तर आपल्याला थर्ड वेवमध्ये खूप म्हणजे मेजर प्रॉब्लेम आपल्याला जो ऑक्सिजनचा आला होता तो प्रॉब्लेम आता बिलकुल सॉल्व झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. व्यास सरांनी सांगितलं होतं की आपल्याला गेल्या वेळेस जेवढा ओटू लागला होता मॅक्झिमम त्याच्या तिप्पटीनं आपल्या इथं ओटू जनरेट करण्याची कॅपॅसिटी तयार करा. PACA आपण जिल्ह्यामध्ये 24 उभे करतो आहे, त्यापैकी 8-10 तर उभेच आहेत. हे आपण पहिली ऑर्डर जी दिली होती त्यापैकी बऱ्यापैकी ह्या आठवड्यामध्ये चालू होऊन जातील. ओटू लिक्विड टँकही आता कामाला सुरुवात झालेली आहे, साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला मिळून जातील. आणि मोहाडीचं सेंटर आपल्याला एक आदर्श असं सेंटर तयार करायचं आहे. ह्या ठिकाणी गेल्या वेळेस जेवढेही पेशंट आले त्यापैकी फक्त मला वाटते एकच डेथ झालेला आहे, एकच डेथ आहे. तर आता इथून पुढे तुमच्यावर जबाबदारी वाढणार आहे, तुम्हाला ICU पेशंट मॅनेज कसे करायचे तेही माहिती आहे. तर ह्या ठिकाणी आपल्या डेथचा रेशो जो आहे तो सरांचं म्हणणं असं की 0 डेथ झाले, एकही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये, पण आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून कमीत कमी मृत्यू किंवा 0 मृत्यू झाले पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आणि तिसऱ्या वेवसाठी प्रिपेअर्ड राहा. आपण आता कंत्राटी आपले जे कोविडमध्ये कर्मचारी लावलेले आहेत बऱ्याच लोकांचे आता आजही मला 10-10 निवेदन आले असतील, पण आपण कुणाला कमी केलेलं नाही आहे. सध्याच्या काळामध्ये कोविडचे पेशंट कमी झालेले आहेत. आता काल 5 पेशंट निघाले, आज 19 पेशंट निघाले, परवा 15 निघाले, म्हणजे एवढी साथ कमी झालेली आहे की तुमची ही मॅनपावर फुल्ली युटिलाइज होत नाही आहे. आपल्याकडं कोविडचा जो PIP बजेट आलेला आहे त्याच्यामध्ये दर महिन्याला आपल्याला 1.5 कोटी रुपये आपल्याला पेमेंट द्यावं लागतं. आणि तुमची मागणी रास्त आहे, तुमची जी मागणी आहे आम्ही स्टेट गव्हर्नमेंटकडं कुठं करू, त्यांच्याकडं सरही आहेत, एकदम सर ज्या सरांशी बोलतील. म्हणजे कोरोनाच्या पिरियडमध्ये आणि सध्या जो काही आपल्याला एक शांततेचा जो काळ आपल्याला आपण लागतो या सगळ्या पिरियडमध्ये आम्ही असं धोरण लावलेलं आहे की मागेल त्याला रक्त आणि मागेल त्याला प्लाझ्मा. जोपर्यंत ICMRचं रिकमेंडेशन होतं तोपर्यंत जळगाव शहरामध्ये ज्यांनी ज्याही डॉक्टर्सनी किंवा ज्या पेशंटकरता प्लाझ्माची डिमांड केली गेली त्याला प्रत्येकाला प्लाझ्मा दिला गेला. जवळजवळ 372 प्लाझ्मा युनिट सप्लाय देण्यात आले.
घेणाऱ्यांची संख्या कमी होती, देणाऱ्यांची संख्या तर लाईन मध्ये होती, वेळ आणि क्यू ही आपली परिस्थिती होती। इव्हन जळगाव इथून पुणे, नाशिक आणि नागपूर इथे सुद्धा आपल्याकडच्या प्लाझ्मा ज्याला कमीचा हे मला नमूद करावंसं वाटतं। आणि कोरोनामध्ये सुद्धा आपल्याकडे रक्ताची टंचाई नव्हती आणि आता या शांततेच्या काळामध्ये ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स आणि प्लॅन सर्जरी ह्या वाढल्यामुळे जी काही रक्ताची गरज आहे ती सुद्धा आपण ती रक्ताची गरज भासणार आपण पूर्णपणे समर्थ आहोत। ऑक्सिजन सिलेंडर असो किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे, ब्लड बँक आहे, प्लाझ्मा ट्रान्सफ्यूजन आहे, सगळ्या गोष्टी त्या एंडवरून खूप चांगलं काम केलं आहे। असं कोविडचा आता मोठ्या चॅलेंजला जर आपल्याला काही जास्त तर सगळ्या लोकांच्या पॉप्युलेशन सगळ्या लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये गरजेचा आहे आणि त्याच्याप्रमाणे जे रेडक्रॉसने काम केलं आहे त्याच्यासाठी मी रेडक्रॉसने आणि असंच कामांमध्ये रेडक्रॉसने सहकार्य करणार अपेक्षा आहे। तसेच माझी गोष्टी जिल्हाधिकारी सी ओ डीन सिव्हिल सर्जन साहेब मी सर्वांची नावं नाही घेत कारण भरपूर भाषणं झालेली आहेत, विषय वेगळा नवीन नाही आहे। पण एकच गोष्ट अधोरेखित करतो की कोरोना कालावधीमध्ये जसं मनोज साहेबांनी सांगितलं की जळगाव जिल्हा आणि सिव्हिल सर्जन साहेबांनी पहिल्या लाटेमध्ये जळगाव जिल्हा कुठे होता आणि दुसऱ्या लाटेमध्ये जळगाव जिल्हा कुठे गेला याची जर तुलना केली तर जळगावने अतिशय चांगलं काम केलेलं आहे। त्याचं सगळं श्रेय माननीय जिल्हाधिकारी आणि इतर शासकीय यंत्रणा ज्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आपण सर्वांनी हे दाखवलेलं आहे की कठीण परिस्थिती आल्यानंतर आपण या समाजाकरिता जळगाव जिल्ह्यातील नागरिकांकरिता आपण उभे राहू शकतो आणि त्यांना मदत करू शकतो याचं मला असं वाटतं अतिशय चांगलं उदाहरण या सेकंड वेव मध्ये तुम्हाला सर्वांनी दिलेलं आहे। मी तुम्हा सर्वांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि विशेष करून रेड क्रॉस सोसायटी त्यांचे सर्व पदाधिकारी मेंबर्स यांचं अभिनंदन करतो की त्यांचं जे लिमिटेड काम म्हणून पाहिलं जायचं ब्लड बँक आणि रिलेटेड वर्क याच्या बाहेर येऊन एका सामाजिक संस्थेकडून अपेक्षित असलेले जे काही कार्य शक्य आहे ते प्रत्येक काम त्यांनी जळगाववासियांसाठी केलेलं आहे। त्यांचं पुनश्च एकदा या कामासाठी मी इतर सर्व केलेल्या कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। थँक्यू, जय हिंद। कलेक्टर अभिजीत राऊत सर से रिक्वेस्ट करता हूँ कि अपनी बात रखे और डिटेल में रखे कि वो किस तरीके से उन्होंने ये सारे काम किए। मैं किसी का कंपैरिजन नहीं करना चाहता लेकिन उनको ये बात कहनी जरूरी है कि उन्होंने किस तरीके से इन सारे कामों को अंजाम दिए। ऑनरेबल कलेक्टर सर, थैंक यू। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंजे साहेब, नवनियुक्त आपले सीईओ डॉक्टर आशिया साहेब, मंचावर उपस्थित असणारे डॉक्टर रामानंद साहेब, डॉक्टर नितीन साहेब, डॉक्टर साहेब, रेड क्रॉसचे सगळे आमचे पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे उपस्थित असणारे इतर सगळे डॉक्टर्स, सगळे आपले बॉडी हॉस्पिटलचे स्टाफ मेंबर्स आणि पत्रकार मित्रांनो, आज हा खऱ्या अर्थानं आपण एक कार्यक्रम घेतलेला आहे। त्यामध्ये जरी निमित्त असलं की आपण जेवढा सिलेंडरचं उद्घाटन करतोय खरं तर हे एक चांगलं आयडिया उदाहरण आहे की पहिले त्याचं काम आलं आणि मग त्याचं अर्पण झालं, त्यातलं की पहिले लोकार्पण होत असतं आणि साधारण आपण बघितलं की 5 महिन्यामध्ये जेव्हा आपल्याला जाणवायला लागलं की आता ऑक्सिजनसाठी आपल्याला त्या जम्बो सिलेंडरच्या भरोशा राहतच नाही, कारण तो फीडबॅक आम्हाला सगळ्यांकडून मिळायचा की जम्बो सिलेंडर लगेच संपला, मग ती धावपळ व्हायची, गाडीत लोड करा, मग लोड केल्यावर सप्लायरकडे घेऊन जा, मग तिथं जास्त मोठी राहत होती की मग आम्हाला सगळ्यांना कोण येणार। त्यापेक्षा एक चांगला ऑप्शन डिव्हा सिलेंडरचा जो होता तो आपण ट्राय केला आणि बऱ्याचदा असं असतं की गव्हर्नमेंट सिस्टममध्ये एखादी गोष्ट करायला थोडासा वेळ लागतो कारण त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये बसवणं, त्याचा काही सेट आपल्याकडे पॅटर्न नव्हता, त्यामुळं मग ही कल्पना आली की आपल्याला हे थोडंसं बाहेरून काम करावं लागेल। आणि जेव्हा कल्पना रेडक्रॉससोबत आम्ही शेअर केली सीओ साहेबांनी आणि सी एस साहेबांनी त्यावेळेस ती आयडिया मांडली होती, त्या माध्यमातून रेडक्रॉसनं लगेच ती तत्परता दर्शवली आणि तत्काळ हे आपण खरेदी केले आणि वापरात आणले। फक्त मॉडी हॉस्पिटल नाही तर जामनेर एस डी एच, मुक्ताईनगर एस डी एच, चोपडा एस डी एच,
पाळजीला डीसीएचसी आपण नवीन जिल्हा परिषदेचे सुरू केले होते त्या ठिकाणी असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचा उपयोग झाला आणि विशेषतः मोहाडी हॉस्पिटल आपण सगळ्यांनी आता हे बघितलेलं आहे म्हणजे त्यांनी बँकेने सांगितलं की बच्चावर सगळ्यांनी जान लगा के काम केलं पण मला वाटतं खरं जान लगा पेशंट्सच्या सोबत राहून सगळ्यात जास्त रिस्कमध्ये ही आपली मंडळी होती आणि मी नेहमी म्हणायचो की हे मोहाडी हॉस्पिटलची बिल्डिंग आहे याच्यामध्ये लाईफ काढणारे लोक कोण आहेत तर मग निकुम साहेब आहेत सोफे साहेब आहेत सगळी त्यांची टीम होती आपले सगळे वॉर्ड बॉईज नर्सेस सगळे हे लोक होते स्वीपर्स इथे या ठिकाणी जेवणाची त्यांनी व्यवस्था केली होती तो सगळा ग्रुप होता आपला एम पी एल एम पी एलचा या ठिकाणी सिलेंडर सिलेक्ट पास करण्यात आले होते पाईपलाईन आपल्याला रोटरीने टाकून दिली होती कॉन्सन्ट्रेटर्स आपल्याला तीन चार ठिकाणावर आले होते सेवारामचे ॲम्ब्युलन्सेस होत्या त्यांनी इतर पण काही सुविधा दिल्या नंतर आपल्याला बेड्स जेनेरिगेशन ग्रुपकडनं आल्या होत्या असं हे सगळ्यांनी मदत करून आणि शहरातले नामांकित डॉक्टर्स इथं स्वतः प्रायव्हेट डॉक्टर्स व्हिजिट करायचे तर अशा सगळ्यांनी मिळून हा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी सुरू केला आणि अक्षरशः म्हणजे जेव्हा अजूनही सी एस साहेबांना आठवत असेल की 30 मार्चला आम्ही जेव्हा सांगितलं की मोहाडीचं हॉस्पिटल आम्ही 15 दिवसात सुरू करतो तर लोकांनी हसण्यावर घेतलं होतं की नाही नाही होऊ शकत नाही पण आम्हाला मग बरंच लोकप्रतिनिधी विशेषतः त्यावेळेस खूप सपोर्ट केला की तुम्हाला काय लागलं ते सांगा आम्ही इथं आमचा फंड आणि हे सगळं इन्व्हेस्ट करतो आणि आपण त्यानंतर 7 दिवसांमध्ये 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवसाचा मुहूर्त शोधून आपण त्या दिवशी इथे इनॉग्रेशन केलं होतं इथं पहिले पेशंट कसे दाखल झाले ते तासगिरकर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील इथं यायला कोणी तयार नव्हतं त्यावेळेस आणि त्यावेळेस आम्ही अक्षरशः काही पेशंट उचलून आणले तिथं आणि म्हटलं की नाही आजच सुरुवात करायची कारण एक माहीत होतं की हे सुरू झालं एकदा तो बॉल रोल व्हायला लागला की मग रोल होतो तर या पद्धतीनं आपण हे सगळं सुरू केलं आणि त्या वेळोवेळी आपल्याला मी नेहमी म्हणत असतो की जळगावमध्ये कोविड हँडल करताना सामाजिक संघटनांनी आणि संस्थांनी आपल्याला खूप मदत केली चांगले एन जी ओज आहेत आपल्याकडे चांगले लोक आहेत आणि आमचं काम एवढंच होतं की त्यांना फक्त एक विश्वास द्यायचा की आपण जी मदत कराल ती खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचेल आणि ती पोहोचत आहे असं त्यांना एक फक्त आपल्याला कॉन्फिडन्स द्यायचा होता आणि त्यानंतर जी काही मदतीचा ओघ सुरू झाला की आजही रोज आम्ही एक पत्र देतो की आम्हाला कॉन्सन्ट्रेटर्स किंवा बायपॅप मशीन मिळतात रोज आपल्याला वाहनं पाठवावं लागतात आणि रोज आपण कुणी 5 कुणी 10 आपापल्या क्षमतेनं देतं त्या पद्धतीनं हा जो ओघ सुरू झालेला आहे त्यातलाच एक भाग हा होता की रेडक्रॉसकडनं जे काही उपक्रम झाले त्याबद्दल मी पुन्हा पुन्हा त्या टीमचं वारंवार अभिनंदन करतो आणि विशेषतः हा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये युरा सिलेंडरचं आपल्याला माहिती आहे महत्त्व किती जास्त आहे की हे एक युरा सिलेंडर भरले की दिवसभर आपण सगळे थोडेसे रिलॅक्स राहू शकतो आणि याचा खूप चांगला उपयोग आपल्याला झाला विशेषतः जे आपले शॅडो एरियाज होते थोडे लांबचे हॉस्पिटल्स त्या ठिकाणी खूप त्याचा उपयोग झाला कॉन्सन्ट्रेटर्स तर आपल्याला माहिती आहे की अक्षरशः म्हणजे एक स्टेज अशी आली होती की लोक तुम्हाला काय किती पाहिजे ते रक्कम द्या परंतु आम्हाला कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून द्या अशा पद्धतीची जी डिमांड आली होती सुदैवानं आपण त्या फेजमधनं आता बाहेर आलो त्याच्यामागे आपल्या सगळ्यांचे श्रम आहे म्हणजे आपली टेस्टिंगची टीम आहे आपली ट्रॅकिंगची टीम आहे सर्वेलन्सची टीम आहे ट्रीटमेंटची टीम ऑब्व्हियसली आहे त्यामध्ये जे सगळे टर्शरी लेवलचे आणि म्हणजे डी सी एच लेवलचे हॉस्पिटल्स आहेत इन्क्लुडिंग जी एम सी असेल आपले सगळे आर एच एस डी एच किंवा हे आपलं वुमन्स हॉस्पिटल पोलीस विभागाचं खूप मोठं याच्यात एक योगदान आहे कारण एक साधारण 15 मेच्या पूर्वी आपला खाली येत होता परंतु फार लिमिटेड तो नंबर खाली यायचा 50-60 कमी व्हायचा एस पी साहेब इतकेच आले आणि त्यांनी ठरवलं की आपण आता एकदम स्ट्रिक्ट जाऊ आणि त्यानंतर जे आपला एकदम डाऊनफॉल सुरू झाला कारण खऱ्या अर्थानं आपण लॉकडाऊन इम्प्लिमेंट केला आणि विशेष म्हणजे जो जळगाव पोलिसांचा आपला पॅटर्न महाराष्ट्रावर गाजला की रात्री विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करायची त्यामध्ये जे पॉझिटिव्ह आपल्याला सापडायचे हे लोक अनेक 50 लोकांना पुढे पॉझिटिव्ह करू शकायचे तर हा एक खूप मोठा आपल्याला एस पी साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये त्यांचा जो महत्त्वाचा अँगल होता त्याच्यात पूर्णतः त्यांनी आपलं काम केलं आणि त्यामुळेच आपण आज या परिस्थितीत आलो आपल्या सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की पुढची लाट येऊ नये किंवा फार समजे यावी परंतु जी काही त्याला आपल्या फेस करावं लागणार आहे की जे काही सगळ्यात वर्स्ट सिच्युएशनमध्ये जे दुसऱ्या लाटेला दुर्घट आली तरीसुद्धा आपल्याला तयारी ठेवायची आहे आणि त्यासाठीच आपण पी एस एफ प्लांट असेल एलेमोन टँक्स असतील किंवा हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे यांची सगळ्यांची तोडणी आता सुरू केलेली आहे आपले स्टाफ त्यांनी आता एक मुद्दा म्हटला सी एस आयमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं आम्ही निश्चितपणे आपल्यासाठी वरती प्रयत्न करू आमची पण इच्छा हीच आहे की आपल्या हातामध्ये कंट्रोलमध्ये आपला हा सगळा स्टाफ असावा नाही तर पुन्हा तीच धावपळ सुरू होते मग ऐन वेळेस पूर्ण कोणाला एकत्र करणार माहीत नाही त्यामुळे आमची हीच इच्छा आहे आम्ही वारंवार ती मागणी करत आहोत आणि निश्चितपणे आपल्याला तरी यशसुद्धा मिळेल आगामी काळामध्ये आपल्या सगळ्या स्टाफला पुढे कंटिन्युएशन थोड्या कालावधीत फक्त काय होईल आपण तो आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण जे शिकलेलो आहे की
पॉइंट आपल्याला काय सगळ्यात मोठी शिकवण दिली की समाजामध्ये काही लोक जरी आजारी असतील तरी पूर्ण समाजाला त्याचा धोका पसरतो. या दृष्टीने एका सुदृढ समाजासाठी आणि त्याकडे जाण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सगळ्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचा आज मी आभार मानतो. रेप्रॉस्टेटिंगचं त्यांनी पूर्ण एक लेखालोखा मांडलेला आहे की आपल्या आर्सेनिक अल्बमपासून फूड पॅकेटपासून ते आज डिव्हरा सिलेंडरपर्यंत आणि प्लाझ्मासारख्या लाईफ सेव्हिंग थेरपीपर्यंत जोपर्यंत आय सी एम आरची मान्यता होती तोपर्यंत आपण ती प्लाझ्माची सर्व्हिस दिली. या सगळ्याच्यात रेडक्रॉसनं जो काही सहभाग घेतला तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मी आशा व्यक्त करतो की आपण हे चांगलं हॉस्पिटल म्हणून उभं करूया आणि जरी गरज नाही पडली तरी नॉन कोविडसाठी आपली निश्चितपणे ज्या ठिकाणी खूप मोठी डिमांड असते त्या ठिकाणी आपण हे करूया. म्हणजे आपला आज जे जी एम सीवरच एक सगळा लोड पडतो तो सगळा शेअर होईल आणि चांगल्या आरोग्य सुविधा आपल्याला जळगाव करता देता येईल. तर यासाठी ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. से जल्दी से मोशन मिलेगा और पेशेंट आना शुरू हो जाएंगे और तब एक एक बेड मिलना मुश्किल हो रहा था और यहाँ पे इतनी बड़ी सुविधा अपने हाथ में है जबकि इसका शेड्यूल प्रोग्राम डेढ़ साल बाद का था. कलेक्टर सर ने खुद खड़े रहकर हर चीज का फॉलोअप ले लेकर इसको इतना जल्दी शुरू किया कि ये मोहाड़ी के हॉस्पिटल के इतिहास जब लिखा जाएगा तो सर का नाम सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा कि सर खड़े रहकर और ये खास करके मुझे ऐसा लगता है ये सबका मिला जुला श्रेय है और इसी वजह से हम लोग आज इतने अच्छे मकाम पर पहुंचे हैं. सर मैं एक छोटी सी बात आपसे सबसे शेयर करना चाहता हूँ. रेडक्रॉस के लिए पिछले कुछ ही दिनों पहले केनिया से केन्या गवर्नमेंट की तरफ से एक पूरा सेटअप आया था जिसमें कम से कम 800 से लगभग लोगों तक हमने वो सेटअप पहुंचाया जो कोरोना वॉरियर्स कोरोना फाइटर्स और कोरोना पे जो फ्रंट वर्कर्स थे उनके लिए वो आया और सर हमने उन सब तक के पहुंचाया. अब एक नया सेटअप हमारे पास में आपूर्ति व्यवस्थापन का हमारे वापस से हेडक्वार्टर की तरफ से आया है और ये सेटअप ऐसा है सर कि इसमें 1000 बकेट्स 200 तालपत्री के अलावा हमारे मस्किटो नेट साड़ियां बेडशीट्स ब्लैंकेट्स किचन सेट्स ये सारे सेट्स आपत्ति व्यवस्थापन के हिसाब से हमारे पास में आए हैं. जब भी भगवान ना करे कुछ आपत्ति शहर पर आती है और कुछ ऐसी घटनाएं घटती है तो रेडक्रॉस सबसे पहले मदद के लिए पहुंचता है और वहां पर उन लोगों तक पहुंचाता है. तो ये मुझे ऐसा लगता है कि रेडक्रॉस का जैसे काम सिविल सर्जन सर ने कहा हमारे एसपी सर ने कहा कि सिर्फ एक चीज तक सीमित नहीं है. ह्यूमैनिटेरियन के काम में जहां कहीं भी जिस किसी भी अंदाज में मदद लगती है हम अपनी ओर से कोशिश कर वहां पहुंच जाते हैं. मैं आप सबका शुक्रिया अदा करने के लिए पहले हमारे विनोद बियाणी जी कहेंगे वो शुक्रिया अदा कर देंगे उसके बाद में हम लोग एक फॉर्मल इनॉग्रेशन करने वाले हैं. मैं विनोद बियाणी से विनती करता हूँ कि आभार व्यक्त कर दें उसके बाद में इसका विधिवत एक उद्घाटन होगा रिबिन कट करके और मैं आप सभी का दिल की गहराइयों से शुक्रिया अदा इसलिए भी करना चाहूंगा कि आप एक्चुअल वॉरियर रहे आप एक्चुअल काम करने वाले रहे जिन्होंने कोरोना पेशेंट के पास खड़े रहकर काम किया है. तो एक बार अपने खुद के लिए जोरदार ताली बजाएं. थैंक यू वेरी मच. मैं हमारे ऑनरेबल सेक्रेटरी मैं एक बार पहले उद्घाटन के लिए हमारे सभी चीफ गेस्ट से रिक्वेस्ट करता हूँ. ऑनरेबल कलेक्टर सर बीच में रहेंगे. हमारे सीओ सर से रिक्वेस्ट करता हूँ कि ड्यूरक ओपनिंग करें क्योंकि सर की खास करके इच्छा थी एसपी सर और सीओ सर करें. एक हमारे सर इधर आएंगे एसपी सर से तो बहुत दिन की पहचान है तो वो वहाँ खड़े रहकर ड्यूरक ओपनिंग करें. सर प्लीज आपके हाथ से ड्यूरक की हमारे बहुत पहले से इच्छा थी. सर आप सर एसपी सर बीच में आ जाते हैं और इसके कॉन्सेंट्रेटर का ओपनिंग पहले यूटिलाइजेशन म्हणजे बघा सर स्पीकर पण फाटले ते जाता सर अंदर आ जाते हैं और ये कॉन्सेंट्रेटर का सब मिस हो आइए सर. सर पहले क्यूरा यूज हो गई है लगभग 9 महीने यूज हो गए 8 महीने सर. दिन सर आइए आइए एक मिनट आइए सर लोग अनिल लोग सर डायरेक्टर रेड क्रॉस
करून फोटो घेतले. हमारी कोरोना वॉरियर तो एक्चुअली हमारी वर्मा मैडम एक बार जोरदार ताली.